बेलापुर विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा बीजेपीकडून मंदाताई म्हात्रे उभे आहेत, काही काय म्हणाल, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतोय. शनिवारपासून आम्ही रॅली सुरू केली, प्रचंड जे मतदार आहेत ते रॅलीमध्ये येतात, शुभेच्छा देतात, महिला विभागाच्या येऊन सोसायटी वाईज आरती करतात. उत्तम प्रतिसाद आहे. विकास कामं घेऊन मी पुढे चालले आहे. 2000 कोटीची कामं सुरू आहे, त्यामुळे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे विकास कामाचे मुद्दे अनेक आहेत, ते घेऊन आम्ही पुढे चाललेलो. तिसऱ्यांदा तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे, हॅट्रिक होईल 100%. आज एवढे जनता जनार्दन माझ्या मागे आहे आणि त्यांच्या विश्वासावर मी उभी आहे की जी मी 10 वर्ष केलेली काम आहे त्या कामामुळे लोकांचा अतिशय प्रचंडचा प्रतिसाद आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवतो की या लाडक्या बहिणीला मदत करा आणि विधानसभेत पाठवा, कसं होईल काय? मुख्यमंत्र्यांना त्यांच्या व्यासपीठावर बोलावं लागतं. जेव्हा राजा येतो तेव्हा प्रजेने काही ना काही मागायचं असतं, ते मागितलं की बाबा लाडकी बहीण आहे, आशीर्वाद ठेवा. तुमच्यासमोर आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, विजय नाटा अपक्ष उमेदवार आहेत, मनसे आहे, काय म्हणाल? काय नाही, आता ते रिडेव्हलपमेंट बघून सगळे उतरले, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणा किंवा अपक्ष सगळे हे रिडेव्हलपमेंटवर नजर ठेवून आहेत, लोकांच्या घरावर, विकास कामावर नाही आहे. तसं असतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड पैसा वाटप चालू आहे. जे काम आपण केलं त्याचं असं दुःख वाटतं की शेवटी ही लोक गरीब लोकांना कशा पद्धतीने विकत घेतात याचं चित्र बेलापूरमध्ये आपण जर फिरला संध्याकाळी तर आपल्याला बघायला मिळेल की झोपडपट्ट्या छोट्या छोट्या वस्तीमध्ये पैशाचं मोठ्या प्रमाणात एजंट ठेवून वाटप करतात. नक्कीच आपण पाहतो की तिसऱ्या दोन वेळेला सुद्धा आपल्याला हॅट्रिक करण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा आशावाद मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.